चांगल्या पद्धतीने, जास्त पाणी पण नाही घालायचं आणि खूप कमी पण नाही। हे बघा तुम्ही बघू शकता, मला जर वाटत असेल हे खूप मोठा गोळा लागला आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करून घ्या। या पद्धतीने बाजरीची भाकरी तयार करताना गोळा मळून घेणे, या पद्धतीने गोळा छान मळून झाला आहे। आता खाली कोरड पीठ टाकायचं, आता पण पीठ लावून द्यायचं। बघा अशा पद्धतीने हळूहळू गोळ करत आपली छानशी भाकरी तयार होते आहे। आपली भाकरी टाकून झाली आहे, तवा गरम झाल्यावर आपली भाकरी गरम तव्यावर टाकायची। भाकरी कधी पण टाकताना उलट्या साईडने टाकायची, यावरतून पाणी लावून घ्यायचं। या पद्धतीने भाकरी उलटून घेणे, भाकरीचे एक साईड तयार गॅसवर भाजून घ्यायचे जेणेकरून आतमध्ये भाकरी कच्ची राहते। हे बघा पाहू शकते या पद्धतीने चारी बाजूने चांगली शेकून घ्यायची जेणेकरून त्याच्या कडा कच्चा राहत नाही।